अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता डेंग्यू सदृश रुग्ण, त्यासोबतच मलेरिया, चिकनगुनिया आजाराची अनेकांना लागण लागलेली आहे, ही धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये 17 दिवसात तब्बल 27 जणांचा डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली, तर 8 चिकनगुनियांचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनसह मनपा आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले आहेत. नागरिकांनी आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात मुसळधार सदृश पाऊस कोसळला. याच पावसाच्या ऋतूमध्ये प्रत्येकाने आपापल्या घरात स्वच्छता राखणे अति गरजेचे असते. घरात साठलेले पाणी ड्रम टाकीत पाणी साठवून ठेवल्याने स्वच्छता पाण्यात ऍसिड या मच्छराची पैदास होते. अशातच आता जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात जिल्ह्यामध्ये तब्बल 17 दिवसात 27 डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. यासोबतच याच ऋतूमध्ये आता पुन्हा चिकनगुनिया या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया आजाराची सुद्धा अनेकांना लागण झाली आहे. 17 दिवसात 27 डेंग्यू सदृश रुग्ण सहा 8 चिकनगुनियाची रुग्ण मलेरियाची रुग्ण अधिकारी डॉक्टर शरद जोगी यांनी स्पष्ट केले आहे. आता मनपा उपायुक्त माधुरी मडावी या सुद्धा अमरावती शहरातील स्वच्छता विषयावर लक्ष देऊन आहेत. घरात जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये, तापाचे लक्षण आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी, आठवड्यात 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा अशी आवाहन मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे यांनी नागरिकांना केले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे व कीटकजन्य आजार जसे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजाराचा प्रसार या कालावधीत होत असतो. सध्या अमरावती जिल्ह्यातही काही प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण सापडलेले आहे. तरी डेंग्यू पासून उपाय आपल्याला बचाव करणे आवश्यक आहे. डेंग्यू हा स्वच्छ पाण्यात डासामुळे पसरणारा रोग आहे, तर स्वच्छ पाण्याचा आपल्याला वेळोवेळी निचरा करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या घरात कुंड्या, कंटेनर्स, टायर्स, इतर प्रकारचे गोड स्वच्छ पाण्याचे डबके जर असेल तर त्याला वेळोवेळी कोरडे करणे, आठवड्यातून 1 दिवस स्वच्छ पाळणे, तसेच मच्छरापासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो नेट व मॉस्किटो रिपेलंटचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा रोग ताप आल्यास आपल्याला नजीकच्या शहरी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तरी अमरावती महानगरपालिकेतर्फे घरोघरी जाऊन फीवर सर्व्हे आणि कंटेनर सर्व्हे करण्यात येत आहे, त्याला आपण प्रतिसाद द्यावा असे आवाहन करतो.